शेतकऱ्यांना न्याय मिळाला, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, देश जिंकले, समाज जिंकले, शेतकऱ्यांच्या सन्माना, समाज जिंकले, बेरोजगारांच्या सन्माना, समाज जिंकले, देश जिंकले, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, अरे तुमचं आमचं नातं का, जय जिजाऊ, जय शिवराय, गालवा या कंपनीतून निघणाऱ्या प्रदूषित धुरामुळे आणि विषारी पाण्यामुळे आजूबाजूच्या गावांमधल्या शेतजमिनी अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्या शेतजमिनी नापीक झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणचं पाणी खराब झालेलं आहे. आज त्या आजूबाजूच्या गावांमधलं पाणी ना पिण्याच्या माणसाच्या पिण्याच्या लायकीचं आहे, ना जनावरांच्या पिण्याच्या कामाचं आहे, ना शेतीच्या उपयोगाचं आहे. असं असतानासुद्धा या कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलं जातं. महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे, शासन निर्णय आहे की स्थानिक नोकऱ्यांमध्ये, स्थानिक उद्योगांमध्ये स्थानिक लोकांना 80% लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या पाहिजे. मात्र या ठिकाणी जवळपास लोक हे उत्तर प्रदेशचे आहेत, बिहारचे आहेत, झारखंडचे आहेत, वेगळ्या राज्यांमधले आहेत. प्रश्न असा येतो की या लोकांना जमीन इथे, जमीन इथली वापरायची आहे, पाणी इथे वापरायचं आहे, लोकांचं आरोग्यसुद्धा सुद्धा इथलंच उद्ध्वस्त करायचं आहे, नोकऱ्या मात्र बाहेरच्या राज्यातील लोकांना द्यायच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही आजपासून बेमुदत या ठिकाणी धरण्यावरती बसलेलो आहे. आम्ही 8 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले, त्यांना सांगितलं आहे या कंपनीवरती पोल्युशन कंट्रोल बोर्डाने आपल्या माध्यमातून कठोर कारवाई केली पाहिजे आणि होणारं प्रदूषण थांबवलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं त्यांनी नुकसान केलं, मग ते आमच्या बरबडीचे असतील, चितोड्याचे असतील, मांडवगडचे असतील, भुगावचे असतील, शेलूकाठीचे असतील, इंझाळ्याचे असतील, या बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दरवर्षी दिली पाहिजे. यांनी त्या ठिकाणी थातुरमातूर वॉटर प्युरिफायर लावून दिले, त्याचेसुद्धा हे लोकांकडनं पैसे घेतात, म्हणजे विकत पाणी दिलं जातं आणि सांगतात की आम्ही यांना प्युरिफाईड वॉटर दिलं. अक्षरशः त्या ठिकाणी फसवणूक आहे लोकांची. म्हणून आमची मागणी आहे की यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, त्या ठिकाणी घरटी बाधित शेतकऱ्यांच्या घरटी एका व्यक्तीला कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरीत घ्यावं आणि स्थानिक नोकऱ्यांमध्ये 80% स्थानिक लोकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनावरती बसलेलो आहोत. धन्यवाद.